नवरात्र उत्सवानिमित्तानं मुंबईत फुलांच्या दरात तिप्पटीनं वाढ झालेली आहे. 20 ते 30 रुपयांनी विकला जाणारा पिवळा झेंडू 50 ते 60 रुपयांवर जाऊन पोहोचलेला आहे. आपण दर पाहूया फुलांचे कसे वाढलेले आहेत. सणासुदीचा हा सगळा काळ आहे. उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि त्याच पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना वाढती मागणी आहे. याकरता आता पिवळा झेंडू 50 ते 60 रुपये प्रतिकिलो मिळतोय, महागलेला आहे. जो 30 ते 20 रुपयांना मिळत होता. लाल कलकत्ता झेंडू 70 ते 80 रुपयाच्या घरात पोहोचलेला आहे. लाल झेंडू 40 ते 50 रुपये दर आहे प्रतिकिलोचा. तर पांढरी शेवंती 250 ते 300 रुपयांच्या घरात गेलेली आहे. निशिगंधा 200 रुपये. अष्टरचं फुल हे आता प्रतिकिलो 150 रुपयांना मिळणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी. शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना केली जाते, घरोघरी घट पूजले जातात. यासाठी तयारीला सुरुवात झालेली आहे. मुंबईकर आहेत ते दादरच्या मार्केटमध्ये गर्दी करताना पाहायला मिळतात. फुल मार्केटमध्ये आपण आहोत आणि फुल मार्केटमध्ये आपण बघतोय फुलांची आवक वाढलेली आहे. मात्र फुलांचे दरही तेवढेच वाढलेले आहेत. दरवेळेसच गणपती असो, दसरा असो किंवा घटस्थापना असो, या दरम्यान फुलांचे दर हे वाढत असतात. आजही जर बघितलं तर झेंडू आणि गोंडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री ही आज होताना पाहायला मिळते. झेंडूची फुलं कितीला आहेत नक्की आणि गोंड्याची फुलं सुद्धा कितीला आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपण बघतो या ठिकाणी ग्राहक आहेत ते झेंडूची फुलं, गोंड्याची फुलं यासह इतर जे फुलं आहेत ते सुद्धा घेताना पाहायला मिळतात. आज घटस्थापनेची तयारी सुरू झालेली आहे. काय फुलांचे एकूण या ठिकाणी भाव आहेत? आता भाव गोंडे 80 रुपये किलो आहे, 50 रुपये किलो आहे, 60 रुपये किलो आहे. माल बघून बाजार आहेत सगळे. शेवंत्या 200 आहेत, 120 आहेत, 160 आहेत, 240 पण आहेत चांगल्या शेवंत्या. घेताना पाहायला मिळतंय भाव वाढलेत, कुठेतरी ग्राहक पाठ फिरवतात असं पाहायला मिळतंय काय? हा तसं वाटतंय. आता महागाईच्या दृष्टीनं ग्राहकाला जरा प्रॉब्लेम होतच. स्थापना आहे, तुम्ही काय डिस्काउंट असले तरी अजून घटस्थापनेला एवढं बाजार नसतं, पण लास्टला बाजार जास्त असतात. फुलांना जास्त भाव आहे, आज जास्त विकले जात आहे. आता शेवंतीला सेंट व्हाईट आता फुलांचे म्हणणार 100 रुपये किलो गोंडे आहे. महाग झालेत की स्वस्त आहेत? आता शेवंती 200 महागच आहे ना. आता सणच आहे तर काय करणार. त्या ठिकाणी आणखी विक्रेते सुद्धा त्यांचे संवाद साधू. काय नक्की बोलतात ग्राहक? कुठेतरी तोंड पाठ फिरवतात या सगळीकडे. पाठ म्हणजे आता कसं आहे, हे सगळी महागाई वाढलेली आहे. महागाई वाढल्यामुळे सगळं गडबड झालेली आहे, जास्त काय नाही. आणि प्रत्येक आता सामान्य माणसांचे पगारच नाही वाढले, शेतीची गोष्ट वेगळी आहे. पण समज आता फुलं आहेत 100 रुपये किलो, 120 रुपये किलो, सगळ्यांना परवडत नसतात. ग्राहक कुठेही पाठ फिरवताना पाहायला मिळत नाहीत. मात्र कुठेतरी नाराजी भाव वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नक्कीच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.